नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी अरविंद मिसाळ आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो आहे की ग्रुप सीची जी काही मेन्स आहे तर त्या मेन्स संदर्भामध्ये एक आयोगाने आजच एक नोटिफिकेशन टाकलेले आहे न्यू अपडेट टाकलेले आहे तर त्या अपडेटच्या अनुषंगाने आजचा हा आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर चला बघूया की आज आयोगाने नवीन काय अपडेट टाकलेली आहे त्याच्या अगोदर समजून घ्या की आपल्या अकॅडमिकच्या तर्फे आपली ग्रुप सी जी काही मुख्य परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी आपली ऑफलाईन प्लस ऑनलाईन अशी मेन्सची जी काही टार्गेटेड बॅच आहे तर ती बॅच आपली सुरू झालेली आहे त्याची एकदम माफक फी आहे ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली नसेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर जॉईन करून घ्या या बॅचचा फायदा आपल्याला शंभर टक्के होणारच आहे त्याच्यामुळं ही बॅच लवकरात लवकर आपण जॉईन करून घ्यावी त्यानंतर दुसरी एक बॅच आहे बघा एम पी एस सी नॉन गॅजेटेड मुख्य पूर्व प्लस मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस साठीची जी काही बॅच आहे तर ती बॅचसुद्धा आपली चो चार ऑक्टोबरपासून सुरू झालेली आहे त्या बॅचला सुद्धा आपण सर्वांनी काय करायचं आहे जॉईन व्हायचं आहे जे इंटरेस्टेड पर्सन आहेत त्यांनी चला मग आजची जी काय आपली नवीन अपडेट आहे तर त्या अपडेट संदर्भात आज आपण बोलूया की बघा सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ग्रुप सी मेन्सचा जो काही क्लरिकलची जी एक्झाम आहे त्याच्यासाठी मुख्य परीक्षेची फॉर्म भरण्याची तारीख त्या दिवशी आलेली आहे म्हणजे मुख्य परीक्षेचा फॉर्म त्या दिवसापासून भरण्यास सुरुवात झालेला आहे आणि त्याची लास्ट डेट आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस म्हणजेच सतरा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान क्लर्कच्या मुख्य परीक्षेचा तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर आता बघा मेन्सचा फॉर्म भरत असताना तुम्ही सुरुवातीला तुमच्या प्रोफाईलवरती गेला तुमच्या प्रोफाईलवरती गेल्यानंतर तुम्ही सुरुवातीला चेक एलिजिबिलिटी केलं तर तुम्ही त्या पोस्टसाठी एलिजिबल आहात का हे तुम्हाला दाखवाल त्यानंतर तिथं तुम्हाला एक असं ऑप्शन येईल की यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट मग त्यानंतर तुम्ही काय केलं की सुरुवातीला बघा आयोगाने ज्यावेळी एक्झाम फॉर्म भरायला सुरुवात झाली सतरा तारखेला त्यावेळी फॉर्म भरण्यासाठी जी काही का लागणार होती तर ते डॉक्युमेंट्समध्ये बघा काय काय होतं की सुरुवातीला होतं दहावीचं मार्कशीट दुसरं होतं एज प्रूफ तिसरं होतं बघा प्रूफ ऑफ कॅटेगरी परत होतं प्रूफ ऑफ नॉन क्रिमिनियर त्यानंतर होतं प्रूफ ऑफ नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज आणि त्यानंतर होतं बघा डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली आणि लास्टला होतं प्रूफ ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन अशा पद्धतीने डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायला करावी लागणार होती पण आजच एक नवीन डॉक्युमेंट्स ॲड झालेला आहे त्याच्यामध्ये तर ते कोणतं झालेलं आहे बघा की हे तर पूर्वी होतंच त्यानंतर हे पण होतं प्रूफ ऑफ कॅटेगरी पण होतं त्यानंतर नॉन क्रिमिनल पण होतं प्रूफ ऑफ नॉलेज मराठी ऑफ लँग्वेज हे पण होतं स्मॉल फॅमिली हे पण होतं आणि प्रूफ ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे पण होतं मग आजच्या ज्या नोटिफिकेशनमध्ये आयोगाने जे काही डॉक्युमेंट्स ॲड केलेलं आहे तर ते ॲड केलेलं आहे प्रूफ ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि त्याच्यापुढे डॅश करून दिलेलं आहे सर्टिफिकेशन मग आता या ठिकाणी तुम्हाला काय अपलोड करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे तुमचं टायपिंग सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे मग तुमच्याकडं मराठीचं टायपिंग सर्टिफिकेट असेल किंवा इंग्लिशचं टायपिंग सर्टिफिकेट असेल किंवा दोन्ही असतील तर ती या ठिकाणी काय करायची आहेत आपल्याला अपलोड करायची आहेत त्यानंतर पुढचं बघा पुढं काय दिलेलं आहे पुढं त्यांनी दोन तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांमध्ये पहिलं काय विचारलेलं आहे विच टायपिंग स्किल सर्टिफिकेट डू यू हॅव प्लीज एंटर वन फॉर मराठी टू फॉर इंग्लिश आणि थ्री फॉर बोथ म्हणजे मग तुमच्याकडे कोणतं टायपिंग सर्टिफिकेट आहे काही विद्यार्थ्यांकडे फक्त मराठीचं टायपिंग सर्टिफिकेट असतं काही विद्यार्थ्यांकडे फक्त इंग्लिशचं सर्टिफिकेट असतं आणि काही विद्यार्थ्यांकडे दोन्हीही असतात मग ज्यांच्याकडे फक्त मराठीचं टायपिंग सर्टिफिकेट आहे त्यांनी या कॉलममध्ये फक्त एक फक्त एक अशा स्वरूपामध्ये त्या कॉलममध्ये भरायचं आहे ज्यांच्याकडे इंग्लिशचंही आहे त्यांनी दोन हा ऑप्शन तिथे निवडायचा आहे आणि ज्यांच्याकडे दोन्हीही आहेत त्यांनी काय करायचं आहे तीन हा ऑप्शन तिथे लिहायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही तिथं त्या रखान्यामध्ये तुम्ही ते, 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 ते फिल अप करू शकता एक दोन किंवा तीन अशा स्वरूपाने त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय आहे बघा की इफ यू आर अप्लाइंग फॉर क्लर्क टायपिस पोस्ट देन विच टायपिंग स्किल टेस्ट डू यू वॉन्ट टू अपियर मग याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे की तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये टायपिंग टेस्ट देऊ शकता मग तिथे काय ऑप्शन दिलेले आहेत बघा की प्लीज एंटर वन फॉर मराठी आणि टू फॉर इंग्लिश मग याच्यामध्ये या दोन्ही पैकी तुम्हाला काय करायचं आहे एकच ऑप्शन चॉईस करायचं आहे मग तुम्ही एक ऑप्शन चॉईस करू शकता किंवा ऑप्शन दोन चॉईस करू शकता पण तुम्हाला दोन्ही ऑप्शन तिथे चॉईस करता येणार आहेत का तर दोन्ही ऑप्शन तुम्हाला तिथं चॉईस करता येणार नाही दोन्ही पैकी एकच तुम्हाला तिथं ऑप्शन चॉईस करता येणार आहे मग आता इथं बऱ्याच जणांना प्रश्न काय पडलेला असेल की सर माझ्याकडे मराठीचं टायपिंग सर्टिफिकेट आहे पण मी इंग्लिशमधून टायपिंग स्किल टेस्ट देऊ शकतो का तर त्याचं उत्तर असेल यस किंवा एखाद्याला असा पण प्रश्न पडलेला असेल की सर फक्त माझ्याकडे इंग्लिशचं टायपिंग सर्टिफिकेट आहे आणि मी मराठीमधून टायपिंग स्किल टेस्ट देऊ शकतो का तर त्याचंही उत्तर काय असेल येस yes, असेल मग तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही लँग्वेजमध्ये तुमच्याकडे कोणतंही टायपिंग सर्टिफिकेट असलं तरी तुम्ही दोन्हीपैकी दोन्हीपैकी कोणत्याही एका लँग्वेजमध्ये टायपिंग स्किल्स टेस्ट तुम्ही देऊ शकता त्यानंतर हे झाल्यानंतरनं तुम्ही पुढं फॉर्म भरत असताना पुढे तुम्हाला डिक्लेरेशन येईल लास्टला डिक्लेरेशनवरती तुम्ही इथं क्लिक करायचं आहे बॉक्समध्ये आणि त्यानंतर सबमिट आणि फीज सबमिट अँड पे फीज याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला मग पुढं फीजचं ऑप्शन येईल मग फीजचा ऑप्शन आल्यानंतरनं तुमच्यामध्ये तुमच्या मनामध्ये आता दोन प्रश्न निर्माण झाले असतील तर ते कोणते बघा की फॉर्म तर भरलाय मी पण फीज भरली किंवा मी फी भरलेली नाहीये मग आता हे जे आयोगाने आजचं जे काही नोटिफिकेशन दिलेलं आहे तर आता बरेचशा विद्यार्थ्यांनी सुरुवातीला फॉर्म भरण्यास सुरुवात झालेल्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी पण त्यांनी काय केलेलं आहे फॉर्म भरलेला आहे मग अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सर आता याच्यानंतर मी काय करू ज्यांनी फीज भरलेली नसेल त्यांनी काय करायचे तो फॉर्म फॉर्म कॅन्सल करण्यासाठी सुद्धा त्यांना एक ऑप्शन आलेला आहे आणि ज्यांनी फी ऑलरेडी भरलेली आहे अशा लोकांना सुद्धा तो कॅन्सलेशनचा ऑप्शन येऊन जाईल त्याच्यामुळे काय करायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना टायपिंग सर्टिफिकेट अपलोड करण्याचा ऑप्शन पूर्वी आलेला नव्हता त्यांनी काय करायचं आहे की तो फॉर्म कॅन्सल करायचा आहे आणि नवीन भरायचा आहे मग आता तुम्ही प्रश्न विचाराल की सर किंवा की आता फी मला डबल भरावी लागेल का तर त्याच्या संदर्भामध्ये आयोगाने आणखीन काही के हे केलेलं नाहीये पण कदाचित तुम्हाला डबल फी भरावे लागेल त्या संदर्भामध्ये अजून काही अपडेट आलेलं नाहीये तर ती तुम्हाला नंतर आल्यानंतर तुम्हाला कळवली जाईल त्याचबरोबर आता जे विद्यार्थी ग्रुप बी आणि ग्रुप सी मेन्सच्या परीक्षेमध्ये टेस्ट सिरीजसाठी इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीतर्फे इन्फिनिटी प्रयास टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला एकूण दहा टेस्ट मिळणार आहेत <laughs> पेपर वनच्या पाच टेस्ट आणि पेपर टूच्या पाच टेस्ट तर या दोन्ही फॉर्मॅटमध्ये असणार आहेत ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये पण असणार आहेत आणि ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये पण असणार आहेत ऑनलाईन फॉर्मॅटसाठी तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा आपल्या ॲप डाउनलोड करावं लागेल त्याच्यामधून तुम्हाला ती टेस्ट सिरीज परचेस करावी लागेल ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे आणि केवळ आणि केवळ फक्त सातशे नव्याण्णव रुपये एवढ्या माफक फीमध्ये आपण ही टेस्ट सिरीज खास विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आपण ही टेस्ट सिरीज उपलब्ध करून देत आहे लक्षात घ्या त्यानंतर पुढं बघा की जे विद्यार्थी दोन हजार चोवीस साठी तयारी करत आहेत ज्यांचं स्वप्न वर्दी मिळवण्याचं आहे किंवा पी एस आय होण्याचं ज्यांचं स्वप्न आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खास आपण फाउंडेशन बॅच किंवा नावाची बॅच आपण सुरू केलेली आहे ती चार ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे ती सुद्धा बॅच ऑनलाईन प्लस ऑफलाईन या दोन्ही मोडमध्ये असणार आहे त्याच्यामध्ये आपण प्रिलियम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा तीनही स्टेज आपण त्याच्यामध्ये कव्हर करून घेणार आहोत तर जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत अशा विद्यार्थ्यांनी या बॅचसाठी लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्यायचं आहे महाराष्ट्रातील नामांकित फॅकल्टी या, या बॅचसाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण घडणार आहोत त्यामुळं लवकरात लवकर आपण की टेस्ट सिरीज किंवा जे बॅच असेल तर ती जॉईन करून घ्या इतर काही प्रश्न असतील आपल्याला तर ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत पोहोचवा त्याच्यावरती आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन देऊया ठीक आहे तुर्तास आपण थांबूया धन्यवाद